ज्वारी खरेदी, ज्वारी खरेदी, पीक विमा, पीक विमा, या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? सरकार मस्त, सरकार मस्त, सरकार मस्त, पीक विम्याला पीक विमा, पीक विमा, कापसाला भाव, कापसाला भाव, दुधाला भाव, दुधाला भाव, ज्वारी खरेदी, ज्वारी खरेदी, या शेतकऱ्याला न्याय, या शेतकऱ्याला न्याय, या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? यानंतर आपल्या साहेबांना विनंती आहे की आपण 5 रुपये दुधाचं अनुदान, 5 रुपये दुधाचं अनुदान, 5 रुपये प्रमाणे दुधाचं अनुदान, 5 रुपये प्रमाणे दुधाचं अनुदान, 5 रुपये प्रमाणे दुधाचं अनुदान. यानंतर मी सर्व महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेत्यांना विनंती करतो की त्यांनी बळीराजांची या ठिकाणी प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. मी सर्वांच्या वतीने विनंती आहे. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, बळी राजांचा जय हो. शेतकरी सुखी तर जग सुखी, शेतकरी सुखी तर जग सुखी. या सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय, खाली डोकावरती पाय, इळा पिळा करो, इळा पिळा करो, जय चव्हाण, जय किसान, जय चव्हाण, जय किसान, जय चव्हाण, जय किसान. आप्पासाहेबांना विनंती करतो. चलो आप्पासाहेबांनी मार्गदर्शन करावं. बाईट येतात सरकार साहेब काय सांगणार आहे? धरणे आंदोलन करण्यात येत आहे महाविकास आघाडीतर्फे. काय सांगणार अप्पा साहेब, आज धरणे आंदोलन करण्यात येते. बोला. जळगाव जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना अनेक मदतीपासून वंचित ठेवण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. उदाहरणार्थ केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये 6,500 शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विम्याची रक्कम देऊ अशा पद्धतीचं आश्वासन सातत्यानं देण्यात आलं. गुणमेश दादांनी सातत्यानं पाठपुरावा केला, अनेक मान्यवरांनी सातत्यानं पाठपुरावा केला, महाविकास आघाडीने सातत्यानं पाठपुरावा केला. परंतु शेवटी सांगण्यात येत आहे की ह्या 6,500 शेतकऱ्यांना केळीचा विमा अजिबात मिळणार नाही अशा पद्धतीचं हे धोरण राज्य सरकारचं आणि जिल्ह्याच्या यंत्रणेच्या माध्यमातून चाललेलं आहे. आणि त्यामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतोय. करोडो रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं जळगाव तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं, तरी सुद्धा केळीचा विमा त्या ठिकाणी मिळत नाही. याचा अर्थ असा आहे की राज्य सरकारचे जे प्रतिनिधी आहेत जिल्ह्यातले, त्यांचं आणि केळीच्या त्या पीक विम्याच्या यंत्रणेचं
साठं लोटं आहे अशा पद्धतीच्या भावना शेतकऱ्यांमध्ये आता निर्माण झालेल्या आहेत. दुसरं, दुधाला भाव मिळण्याच्यासाठी सातत्यानं आंदोलन करण्याचं काम चाललेलं आहे. 30 रुपयापेक्षा जास्त भाव कुठल्याही दुधाला राज्यामध्ये मिळत नाही. एकीकडे आपण म्हणतो शेतकऱ्याला दिलासा दिला पाहिजे, शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे, परंतु शेतकरी जे जनावरं पाळतो, गाई असतील म्हशी असतील, त्यांच्या दुधाला भाव त्या ठिकाणी द्यायचा नाही. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. आणि म्हणून आमची मागणी ही आहे की दुधाला सुद्धा 40 रुपयाचा भाव कमीत कमी लिटरच्या मागे मिळाला पाहिजे. जे काही जो काही भाव आता दिला जातो आहे त्याच्यावरती अनुदान शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, अशी ही प्रमुख मागणी आमची त्या ठिकाणी आहे. पीक विम्याच्यासाठी सुद्धा जो काही जनरल 1 रुपयाचा विमा प्रीमियम भरून विमा सरकार काढतंय, त्या शेतकऱ्याला सुद्धा नुसतंच तुम्हाला 1 रुपयाच्या माध्यमातून आम्ही विमा देतो आहोत, परंतु प्रत्यक्षामध्ये जर आपण विचार केला तर 10% सुद्धा शेतकऱ्यांना विम्याचे क्लेम हे जिल्ह्यामध्ये आलेले नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा दिशाभूल करण्याचं काम, शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचं काम चाललेलं आहे. अशा अनेक प्रकारच्या मागण्या घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे, बेमुदत धरणे आंदोलन आहे, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर हे आंदोलन करण्यात येत आहे, काय सांगणार आहे? आता तेच मुद्दे मी बोलणार नाही. खासदार माजी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीचा धरणे आंदोलन मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. जे आप्पासाहेब माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर बोलले, या सगळेच मुद्दे आपण रेस करण्यापेक्षा मला असं वाटतं की जनतेमध्ये मोठा फार संतापाची लाट आहे. हे सरकार हे थापाडे सरकार आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि याचा बुरखा महाराष्ट्रातल्या जनतेने फाडलेला आहे. आपण पाहतो की हे 45 च्या पार जाणार होते, 45 च्या पार तर गेले नाही आणि महाविकास आघाडी 31 च्या पार झाली. त्यामुळे यांचा चेहरा खऱ्या अर्थानं जनतेने फाडलेला आहे. पण आता रोज कुठल्या तरी फसव्या घोषणा आणायच्या, जनतेचे दिशाभूल करायची आणि वेगवेगळ्या मुद्द्याला मग हाताशी घेऊन पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर घोषणा द्यायचं, याच्या पलीकडे याचा जो कार्यक्रम नाही. मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात त्यावेळचे खासदार म्हणजे आता जे मावळते खासदार किंवा माजी खासदार आहेत यांनी एक प्रेस कॉन्फरन्स माझ्या माहितीप्रमाणे जळगावला घेतली होती आणि त्यावेळेला ज्यांनी सांगितलं होतं की जळगाव जिल्हा दूध फेडरेशन हे शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करत आहे, त्यावेळेलाच त्यांनी सांगितलं होतं की यांनी हा प्रस्तावच शासनाकडे पाठवला नाही तर 5 रुपये बोनस मिळेल कसा. तो प्रस्ताव आजही गेलेला नाही. मला वाटतं त्यांनी ते मुख्य मुद्दे सांगितले असतील, शिंदेताईंनी सांगितले असेल, सगळ्यांनी सांगितलं. आणि महाराष्ट्रात या अर्थसंकल्पात त्यांनी सांगितलं की आम्ही 5 रुपये बोनस देणार आहोत, पण मुळामध्ये लग्नच झालं नाही तर मुलगा होईल कसा, मुलगी होईल कसा, तर प्रस्तावच गेला नाही तर बोनस मिळेल कसा. म्हणजे हे खऱ्या अर्थानं किती शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, कशा पद्धतीचा कारभार करता आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे जाहिरातींवर यांचं लक्ष आहे. मी काल पाहिलं चाळीसगावला एक पुलाचं काम झालं, त्याच्यावर मंगेश आमदार उभा आहे आणि बघा आता हे लोक. आणि मला वाटतं मूलभूत ज्या स्वप्न तुम्ही दाखवलं त्या स्वप्नापासून त्या प्रश्नापासून तुम्ही लांब जात आहात. त्यामुळे आज दुधाचा प्रश्न असेल, आप्पासाहेब बोलले त्या पद्धतीने केळीच्या विम्याच्या संदर्भात असेल, या साऱ्या प्रश्नांना ही उत्तरं देऊ शकलेली नाही. आज आपल्या सगळ्यांना सांगेन की मी सुद्धा जळगाव जिल्ह्याचा माजी पालकमंत्री आहे. गुलाबराव आप्पा देवकर हे पालकमंत्री राहून चुकले आहेत. खासदार उमेश पाटील हे खासदार राहिले, 5 वर्ष आमदार देखील राहिले. मुळामध्ये एकदा बजेट सादर झालं ते त्यानंतर पुरवण्या मागण्या येत नाही. याचं अजित पवारांनी बजेट सादर केलं आणि काल 94,000 पुरवण्या मागण्या सादर झाल्या, 94,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या सादर झाल्या. त्याच्यात मग महिला बालकल्याण असेल, बांधकाम असेल, शिक्षण असेल, अशा अनेक याच्यावर यांनी पुरवण्या मागण्या सादर केल्या. त्याला माहिती आहे
उद्या सरकार आपलं येणार नाही 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 बाईट येतो ठीक आहे चला ठीक आहे आम्हाला सगळे थांबवायला लागले तर तुम्ही काय आहे त्यामुळे 94,000 कोटी चे पुरवण्या मागण्या त्याला आपण सप्लिमेंटरी म्हणतो त्या त्यांनी सादर केल्या आता निवडणुकीच्या तोंडावर बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही सप्लिमेंटरीच्या जे काही त्यांनी सादर केलेलं आहे 94,000 कोटी आणणार कुठून गुळामध्ये हा तुटीचा अर्थसंकल्प असताना यांनी या ज्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत त्यांना माहिती की आता महाराष्ट्र आपल्या हातात राहिलेला नाही 3 महिन्यानंतर विधानसभेला समोर जायचं आहे अशा परिस्थितीत जे जे काही करता येईल ते करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रानं यांना हद्दपार केल्यामुळे आता लाडली बहीण योजना यांच्या माध्यमातून आली नक्की आम्ही आमच्या बहिणींच्या या योजनेला पाठिंबा देतो आमचा विरोध नाही पण त्या खऱ्या अर्थानं होणार आहेत का त्याची मुदत आहे 31 ऑगस्ट आणि 15 ते 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागणार आहे विधानसभेत त्यामुळे आज ती महिला तालुक्याच्या ठिकाणी येते तिला 1,000, 1,500, 2,000 ऑलरेडी खर्च होणार आहे आणि अशा परिस्थितीत त्या लाडली बहिणी योजनेचं यांनी फसगत सुरू केलेले आहे फक्त मतांचा आधार घेऊन विधानसभेला याचा कसा फायदा घेता येईल एवढाच प्रयत्न यांचा आहे आणि त्यामुळे दुर्दैव आहे की या महाराष्ट्रात शिंदेसारखी माणसं मुख्यमंत्री झालीत यांना उद्या काय होईल राज्याचं काय वाटाळ होईल त्याच्याशी घेणं देणं नाही हे जे काही गद्दार लोक आहेत त्यांच्याबरोबर आमदार आपल्या जिल्ह्यातले 5 असतील राज्यातले आणखी 35-40 असतील हे जर प्रस्ताव घेऊन गेले त्यांनी सांगितलं चान्सरला विमानतळ बांधायचं आहे तर लगेच ते मंजूर ते चान्सरला कसं फिजिबल आहे याचा काही विचार ते होणार नाही आणि म्हणून जे येईल त्याला प्रमा देण्यात यावी याच्या पलीकडे विष्णू दादा मला वाटतं कार्यक्रम दिसत नाही त्यामुळे होताना आहे आणि म्हणून या निमित्तानं महाविकास आघाडीचा एक प्रोग्राम तुम्हाला काय आश्वेत असेल तुम्ही सांगितलं तिथे त्यांना जे करता येईल ते करतील चान्सर म्हणजे मी चान्सर उदाहरण दिलं काही नाही पण मला असं वाटतं आता याच्या फसव्या घोषणाला लोक बळी पडणार नाही महाराष्ट्रातली जनता बोळी नाही आता यांचा विक्षोभ झालेला आहे आता लोकच सांगायला लागले बहिणींना दिलं त्याची ते गरीब शेतकरी बोलतायत हो शिंदे भाऊ बहीण करा ते पाहुणा कधी करशी त्यामुळे याचे मजाक उडत चाललेले आहे एक खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आज आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उन्मिळ दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे आपण पण अतिशय चांगल्या विषयाला न्याय देण्याच्या संदर्भात आपण केलं आता कसं आहे एखाद्याने आवाज उठवला की तो तिकडे सांगतो यांनी मग मागच्या काळात काय केलं ते जे काय करता येईल त्यांना ते करण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आम्हाला जे काही करता येण्यासारखं होतं आम्ही देखील केला आणि म्हणून आता याच्या जो उत्तर नाही आज जनता त्रस्त आहे हे मात्र मस्त आहेत त्याच्या पलीकडे काही नाही हे गद्दाराचं सरकार हे खोक्यांचं सरकार खाली आपटल्याशिवाय आम्ही राहणार नाही यांनी एक प्रश्न परवा देवकराप्पाने उपस्थित केला होता मसावदला जो पूल आहे रेल्वे पूल मग एवढा पैसा जर तुम्ही आणतायत तर त्या पुलाकडे काय लक्ष दिले नाही असे छोटे छोटे प्रश्न 10 वर्ष होऊन गेले तर तसंच पडलेलं आहे असे छोटे छोटे प्रश्न आज जिल्ह्यामध्ये आहेत MIDC कडे लक्ष नाही नवीन कुठले उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये येत नाही रस्त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे अशा सगळ्या प्रश्नाची उत्तर लोक शोधलेले आहेत त्याची उत्तरं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत विधानसभेला याचं उत्तर नक्की मिळेल यांना काय खटाटोप करायचा असेल ते करू दे एक संदेश या निमित्तानं आहे आम्ही सगळे महाविकास आघाडीचे मात्र एकत्र आहोत या एकत्रितपणानंच आम्ही उद्या विधानसभेला समोर जा यांचं काय होईल ते तर मला माहीत नाही उद्याच ते कळून जाईल अजितदादाचा पक्ष कुठे राहील शिंदेचा कुठे राहील यामुळे त्यांची चिंता आम्हाला करायचं कारण नाही आमचा जो लढा आहे तो शेतकऱ्यासाठी आहे आणि म्हणून या राज्यात पवार साहेब असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील राहुल गांधी असतील यांच्या मागे लोकांनी ताकद एकवटलेली आहे तो विश्वास त्यांनी जिंकलेला आहे त्यामुळे उद्याची चिंता आम्हाला नाही धन्यवाद.